नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सात एप्रिलला एप्रिल, एप्रिल महिन्याची सगळ्यात पहिली एकादशी येत आहे ही मोठी एकादशी मानली जाते ही एकादशी पाप मोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते असं मानलं जातं की आपण ज्या चुका करतो जे पाप करतो ते ह्या दिवशी कमी होतात दूर होतात काही उपाय करून व्रत करून किंवा काहीतरी चांगले कर्म करून आपण त्या पापांपासून मुक्ती मिळवू शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सात एप्रिल एकादशीच्या दिवशी करण्यासाठी एक असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय करून तुमचे सगळे संकट अडचणी नष्ट होतील दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला फक्त एकादशीच्या दिवशी म्हणजे सात एप्रिलच्या दिवशी एक वाटी तांदूळ इथे ठेवायचे आहेत आता कुठे ठेवायचे तर एकादशीच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकतात दिवसाच उपाय करायचा आहे सूर्यास्तानंतर तुम्ही उपाय करू शकत नाही म्हणून सूर्य आहे सूर्य उदय आहे तोपर्यंत तुम्ही हा उपाय त्या दिवशी केव्हाही करू शकतात आता आपण जे खिचडीसाठी भातासाठी तांदूळ वापरतो तेच खाण्याचे तांदूळ घरातलेच तांदूळ तुम्हाला एक वाटीभर घ्यायचे आहेत हे तांदूळ घेऊन आपल्या देवघरात बसायचं आणि ते तांदूळ देवघरात समोर देवाऱ्यात ठेवून द्यायचं त्या तांदुळावर हळदी कुंकू अक्षत फुलं असतील तर फुलं वाहून अगरबत्ती ओवाळून दिवा लावून पूजा अर्चना करायची ते झाल्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे कारण एकादशी ही एका विष्णूची मानली जाते म्हणून विष्णूचा वेळेस मंत्र जाप करायचा आहे त्यानंतर नमस्कार करून तिथून उठायचं आहे आणि ते तांदूळ तिथेच एकादशीच्या दिवशी तिथेच दिवसभर रात्रभर राहू द्यायचे आहे आणि आठ एप्रिलच्या दिवशी ते तांदूळ तिथून घेऊन ते तांदूळ तिथून उचलून तुम्ही त्याला गाईला खाऊ घालू शकतात किंवा कोणत्याही गरीब व्यक्तीला ते तांदूळ दान करू शकतात किंवा पाण्यात ते तांदूळ तुम्ही विसर्जन करू शकतात तलावात नदीत समुद्रात कुठेही त्याचे विसर्जन करू शकतात किंवा गरीब आला तर गरीबाला देऊ शकतात किंवा गाय आली तर गायीला तुम्ही ते तांदूळ खाऊ घालू शकता याने तुमचे सगळे दुःख अडचणी संकट तुमच्या घरातून बाहेर त्या तांदुळासोबत निघून जातील आणि घरात सकारात्मकता नांदेल चांगली शक्ती नांदेल तर नक्की हा उपाय करा तुम्हाला याने नक्की लाभ होईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद